मना सांग पा रावणा काय झाले. रावण कोण होता? रावण 10 तोंडी राक्षस होता. 10 विद्वानापेक्षा तो बुद्धिमान होता. मग असं काय घडलं? रावणानं सीतेचं हरण केलं. रामाने रावणाशी युद्ध केलं आणि त्या युद्धात रावण मारला गेला. आपल्या मनात पण चूक बरोबर असं युद्ध चालूच असतं. आपण चूक की बरोबर याच्यावर आपलं व्यक्तिमत्व घडतं किंवा बिघडतं. रावणानं काय सीतेला सांगितलं, तू चल माझ्याबरोबर? नाही. त्याला माहिती होतं आपण ही चूक करतोय. म्हणून राम घरी नसताना रावणाने वेषांतर करून सीतेचं हरण केलं. त्याच्या मनात कपट होतं. आपल्याला सुद्धा चूक काय आणि बरोबर काय कळलं तर आपण चूक करणं टाळायचं. नमस्ते. धन्यवाद.